पेरनेकल किचन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी मसाला डोसा मध्ये जी भाजी असते ती करून दाखवणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल, पूर्ण पहा, स्किप करू नका। आता ह्या बटाट्याचे सालं काढून मी बारीक बारीक फोडी करून घेणार आहे। यामध्ये मी भाजीमध्ये एक ट्रिक वापरलेली आहे आणि ते जर तुम्ही वापरला तर नक्की तुमची भाजी अगदी मसाला डोसा आपण बाहेर खातो त्याप्रमाणे ती भाजी लागणार आहे। बटाट्याची गोडी भाजी तर आपण सर्वजण करतोच, पण तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा, नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल। हे पहा, ही उडदाची डाळ आहे। 2 चमचे उडदाची डाळ मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे। मी ही फोडणीसाठी वापरणार आहे। हे बटाटे पण आता माझे काप करून झालेले आहे। अशा पद्धतीने ही भाजी तयार होणार आहे। आता ह्या भाजीसाठी लागणारं साहित्य, इथे मी अद्रक घेतलेलं आहे किसून, कढीपत्ता घेतलेला आहे 7-8 पानं बारीक कापलेले आहे, कोथिंबीरही कापून घेतलेली आहे आणि इथे मी 6 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत। तेल जरा जास्तच घ्यावं लागेल, इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। आता फोडणीमध्ये मी 2 चमचे राई घातलेले आहे आणि 2 चमचे जिराही घालून घेणार आहे। आता ह्यामध्ये मी कढीपत्ताही घालून घेते, त्यानंतर मी हिरवी मिरची, तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार घालून घ्यायचं। तुम्हाला जर लसूण घालायचे असेल तर लसूणसुद्धा घालू शकता, मी इथे लसूणचा वापर नाही केलेला आहे। आता ही डाळ चांगली भिजलेली आहे, मी ह्यामध्ये परतून घेणार आहे। ही जास्त शिजवून घ्यायची नाही, साधारण परतून घ्यायची, म्हणजे या डाळीची पण फोडणी द्यायची आपण। आता ह्यामध्ये मी कांदा घालून घेते, कांदा आपला सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचं, मंद आचेवरतीच परतायचं। कांदा छान चांगला टेस्टी लागावा म्हणून मी ह्यामध्ये थोडा 1/2 चमचा साखरही घालून घेणार आहे आणि 1 चमचा मी हळदही टाकलेली आहे। आता छान परत परतून घ्यायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। हे मी अद्रकही टाकलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण ह्यामध्ये बटाटी घालून घ्यायची। ह्यामध्ये उडदाची डाळ टाकलेली आहे, त्यामुळे आपल्याला मसाला डोस्यासारखी ही भाजी टेस्टी लागते। आता हे सर्व बटाटे मी ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। छान शिजलेली आहे, जास्त मऊ पण शिजून नाही घ्यायची। ही बटाटी तुम्ही हाताने सुद्धा कुस्करू शकता। बटाटी जर तुम्हाला कापायचं कंटाळा आला असेल तर हाताने कुस्करून घ्यायची। आता 5 मिनटं मी झाकण लावून ठेवलं होतं, छान शिजून झालेले आहे। तयार आहे आपली बटाट्याची गोडी भाजी, म्हणजेच मसाला डोसाची भाजी तयार आहे। वरून कोथिंबीरही टाकलेली आहे। ही भाजी तुम्ही चपाती, पुरी किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता, छान लागते। ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता। आम्ही लहान असताना शाळेची पिकनिक जायची तेव्हा आम्हाला अशीच भाजी आणि पुरी आम्हाला आमची आई करून द्यायची। तुम्ही ही भाजी तुमच्या मुलांना रोल करूनही देऊ शकता चपातीबरोबर, खूप आवडीने खातील मुलं। कशी वाटली माझी रेसिपी? तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट्स पण करा, नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा, बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तोही क्लिक करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।